सुखी समृद्धी आनंदी हो एवढ्याच आमच्या अपेक्षा आहेत. बळीराजा सुखी होऊ दे, या महाराष्ट्रातील जनतेला सुख समाधान आनंद समृद्धी लाभावी एवढीच आमची. कामाख्या देवीला जाण्याची चर्चा होती, त्याआधीच बाबांचं दर्शन घेतलं. बाबा बाबांनी बोलवलं की आलो, त्यांच्या आदेशाने सगळं चाललंय. सर सांगली तालुक्या सांगली जत तालुक्यामधली काही गावं कर्नाटकमध्ये समाविष्ट करावी अशी मागणी होत आहे आणि तिकडचे मुख्यमंत्री देखील त्यासाठी अनुकूल आहेत. ही मागणी 2012 होती. आता त्या भागामध्ये पाण्याची टंचाई त्यावेळेस होती. बऱ्याचशा आपण योजना केलेल्या आहेत आणि जल उपसा सिंचन असतील, जनसिंचन प्रकल्प असतील, अनेक आम्ही मार्गी लावतोय. बिलकुल त्याच्यामध्ये पाण्या वाचून कुठलंही गाव इकडे तिकडे जाण्याचा विचार करणार नाही आणि एकही गाव महाराष्ट्रातून बाहेर जाणार नाही याची जबाबदारी आमची आहे. त्यामुळे त्या भागातल्या ज्या काही समस्या प्रश्न आहेत, काही सोडवलेत, काही प्रलंबित आहेत, ते लवकर युद्धपातळीवर सोडवले जातील आणि कुणावरही अशी वेळ येणार नाही याची काळजी सरकार घेईल. नाही बघा, याच्यामध्ये आमची बैठक काल परवाच झाली आणि हा जो काही जुना वाद आहे तो न्यायालयात आहे, प्रलंबित आहे आणि न्यायालयीन लढाई तर सुरू आहे सुप्रीम कोर्टामध्ये. परंतु त्याबरोबर हा विषय जो आहे सामोपचाराने सोडवण्याची आमची भूमिका आहे राज्य सरकारची. मध्ये राज्यपालांच्या देखील 2 राज्यपालांच्या बैठका देखील झालेल्या आहेत. यामध्ये केंद्र सरकार देखील सकारात्मक भूमिका घेईल आणि हा सामोपचारानेच विषय सोडवला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. त्यासाठी आम्ही बैठकही घेतली. काही योजना काही लाभ त्या सीमा भागातल्या मराठी माणसांना मिळत होत, त्याच्यात आम्ही आणखी वाढ केली. स्वातंत्र्य सैनिकांना मिळणारी 10,000 ची 20,000 पेन्शन केली. मुख्यमंत्री धर्मादाय सहायता निधी होता तो आम्ही बंद झाला होता, तो सुरू केला. महात्मा ज्योतिबा फुले योजनेतले त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना ज्या काही उपचारासाठी पैसे देण्याचा जो विषय होता तो आम्ही मार्गी लावला. त्यामुळे ज्या योजना जे लाभ मिळत होते त्यामध्ये आणखी आम्ही सुधारणा केली जेणेकरून त्या भागातल्या लोकांना त्याचा फायदा होईल. त्यामुळे हा जो विषय आहे तो सामोपचाराने सोडवावा अशी आमची भूमिका आहे. याच्यामध्ये कोणीतरी आणखी वाद उत्पन्न करून आणखी कॉम्प्लिकेशन निर्माण करू नये अशी आमची भूमिका. कर्नाटक सरकारच्या दडपशाहीपुढे महाराष्ट्र सरकार हे कमी पडतं असं विरोधकांचा. छत्रपतींचा विचार म्हणजे